पाहिजे होता कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता त्या पोरांच्या हातात आंदोलनच आखत्यारे आणि वय पण निघून चाललं आहे त्यांचं वाटलो झालं त्यांचं पूर्ण आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार त्यापेक्षा मराठ्यांचे मागणी शिकून आम्ही येत आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या स्वयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे तुम्हाला तीन लोक महत्वाचे क साडेपाच सहा करोड मराठी महत्वाचे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे तुम्हाला, तीन मा, मा, तुम्हाला, तुम्हाला काई -काई ते तीन शंभर दीडशे महत्वाचे की पाच सहा करोड मराठे महत्वाचे हे तुम्हाला एकवीस लागत पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलंय का जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे चार दिवसापूर्वी ओ एस डी पण आले होते मुख्यमंत्र्यांचे त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय यावर सुद्धा काही चर्चा केली आहे का नाही आता काय कोणी शिष्टमंडळ फिष्टमंडळ आलं नाही येत बी नाही कारण काय असतं प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो त्याचं ऐका मग आम्ही चांगले खरं बोलायचं चा नाही खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही मी जे मागचं चा पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत कर। त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना काम असते ते मोठमोठे लोक आहेत काम आहेत त्यांना इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे तर डिझेल उडी देत गोरगरीबांचे पैसे आहेत त्याला हिंडते देव करीत करी तिकडे हे देव झाला की तेव देव तेव झाला की तेव देव चालू आहे त्यांचं जाल। जनता काय किती वेदना सहन करते किती त्रासातून चालली किती आक्रोश घेऊन याला वेळ नाही हसन्यासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबाजावणी करू नका पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला आहे ना ते शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं लय पाच आला आहात व्याख्याच बदलावी लागणार ध्यानात राहू दे तुम्ही तुम्हाला काय असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून त्यातून काय न्याय मिळणार आहे ती मागणीच नाही मराठीची ती दोन तीन जणांची श्रीमंतच ऐकलं जातं आवडतो म्हणून लगेच अधिवेशन आणि सहा महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज नाही पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून कसं मिळेल मागचं काय झालं ते जरा आरक्षण मिळालं पोरं ते आरक्षण घेऊन शिकले निवडी झाल्या एक उदाहरण सांगतो दादा जाऊ दे सांगाय सांगणं गरजेचं आहे त्या ऐशी बी एका विद्यार्थ्याची निवड झाली ते गावात वाजत गाजत ने ने गाव गावात नेलं आमचं पोरग अधिकारी झाला शिवावरून वाजत गाजत नेलं त्याला झाले तर साडेचार वर्ष निवड झाली त्यावेळेस गावकऱ्याने त्याची मिरवणूक काढली ते जे आणखीन गावात गेलं नाही आणखीन इकडंच कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही त्यांना वाटलं हे साहेब झालं आणि ते साहेब झालंच नाही जमलेलं सुद्धा आणखीन लगीन नाही झालं ते रिअल परिस्थिती रियल इतकं वाटलं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात बिचारे लढतात आपली निवड झालेली आपण अधिकारी झालेले आहेत आपली नियुक्ती होईल आणि हे तेच हे दोन तीन जणांचा हट्टापाई पुन्हा मराठ्यांच्या मुडक्यावरती पोरांवरती कुराडची टांगते पुन्हा यांच्यामुळं कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपडं होईल कितीतरी वेळेस स्पष्ट करा ओपन कोर्टात देणार आहे का आम्ही नाही शंका घेत पण जाऊ द्या त्या हट्टापाई याच आंदोलनामुळं त्यांनाही मिळतं घ्या परंतु आमची मूळ मागणी ओबीसीतून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयारींच्या आधी सुच नाही जरा भाणावर या आणि त्याच्या अंमलबजावणी करा माग नाही आणि सुट्टी पण नाही ना... गरज नसून वळवळ वळवळ छान पण दाखवायचं शेवटी अवघड असत मी हे केलं मागचं बोल ना आणखी ना याला बसले उपोषणला सोडते मुंबईत आझाद मैदानला दे कपा कपनी विकत्या त्यांच्या त्यांना लावले हेल्पेटे घालायला आता आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठ्या अरे मराठे आम्हीच आहेत कुणबी आणि शेतकरी आम्ही दोन्ही आम्ही ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला पाटील साहेब ओबीसी मधून आरक्षणाची किंवा सगळे सोयरे ही तुमची मुख्य मागणी आहे जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा ओबीसीतून आरक्षण असा उल्लेखच नाहीये त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा मराठा सगळे सोयऱ्या हा शब्द सुद्धा नाही मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिले तिथंच फक्त अशा आहे तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसला असे आहे म्हणतोय आम्ही की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयरे सुद्धा त्याच्यात येऊ शकतो मराठा समाजाची मागणी ती मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे याला नाही म्हणत विविध मागण्या म्हणजे ते असतं कोणाची गरज नसताना केस मागं घेणे त्याला मराठा समाजाचे विविध मागणी नाही म्हणत कोणावर किती घाबाळायचं काय काय फॉल्ड काय केले यांनी याला विविध मागण्या नाही म्हणत त्याच्यासाठी विविध नाही आहे मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणारे तेच आम्हाला बघायचं आत का कोण कोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाच्या न होणारे केसेस तुम्ही मागं घेतल्यात त्याचा अर्थ विविध आहे काय आम्हाला आज काढायचा आहे आता मराठ्यांच्या विविध मागण्या म्हणजे नेमकं का काय आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं कायदा केला नवा कायद्याद्वारे आरक्षण मिळालं की लगेच कालच काही जणांनी सांगितले आज पण काही जण सांगत आहेत की आम्ही कोर्टात जाणार नाही त्यांना मग कामच नाही ते पहिल्यापासून त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेलं नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराचं ते तर जाणारच आहेत त्याबद्दल धुमतच नाही पण सरकारनेच असं का करावं इथं लय मोठं फॉल्ट आहे बघा कालपासून असं चेलबिचेल झालं आहे की कि किती मोठा फॉल्ट आहे करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली तिची अंमलबाजवणी करा हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे सी दीड लोकांना लागतं आहे त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे किती महत्त्वाचं वाटतं आहे त्यांना ते दोन तीन लोक आणि त्याचं एकट्याचं ऐकून येवलेचं गेडपटे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडं वळायची तिसरीकडं म्हणजे त्याची लय गरज गर आहे आणि आमच्या दोन तीनाची आहे आणि करोड मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय त्याचं काय रे त्याचं काय आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या स्वरेच्या माध्यमातून सु आधिसूचना तुम्ही काढता पिढ्यांना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत त्यांची प्रतिष्ठा वाढणारे तर तुम्हें तुम्हें तुम्ही आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय पाच सहा महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेला आहे खटका एक राजकीय सोप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याचे आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही आंदोलक आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करू पाहत आहे का कारण एका अर्थानं आम्ही मराठ्याला न्याय देतोय असं सरकार म्हणेल आणि तुम्ही आंदोलन करत आहात असा एक विषय महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं किंवा काही लोकांच्या वतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं हे कोणचा आहे आम्ही मागणी करतो एकूण तो कोणाचा न्याय देतो ही कोणचा आहे याला कोणचा न्याय म्हणतात मराठे मागणी ओबीसीतून पन्नास टक्के जातून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तिसरं देत आहे ही कोणता आहे आणि कोणती दरीन फरी दरीला काय करोड दस साडेपाच सहा करोड मराठी एकी कोण आहेत हे दोन चार जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ बुळबुळ करतात आणि करून टाकतात पोरांचे वाटलं मराठ्यांचे पुन्हा परा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारा लागतात ला कोर्टात त्यांना काय घरात बसून बोलायला प्रयत्न सरकारच्या वतीने सुरू आहे नाही ना आता हो याला तर ना दिशाभूल नाही मग हा म्हणते ही दिशाभूल आहे का मागणी व आरक्षणातून आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची तिची अंमलबजावणी करायची तर आमकंच केलं जाणार रे आणि तमकंच केलं जाणार आहे तेच वाचत राहिलं आणि हेच वाचत काय वाचत राहिलं रे हरकती वाचायला काय तुम्ही आव्हाला मागासवर्गायकवाच इतक्या पटक्या सांगलाय कपा कपा रात्रीच भिडीले हे सगळे ते काय रात्रीत वाचवून ते सगळ्या हरकत इतकं तर माल आहे तुमचं माणसाचा तिथं कर्मचारी हे माल वापरणार एखादर रातभर यांना सगळ्याला जागं ठेवा वाच म्हणा सगळ्या हरकती सकाळच्याला झाली आधी अंबल अंबलबाजून आमच्या विरोधात बोला ठोला काय देवा मला पगार घ्यायला नुसता भेटा जरा एखाद्या रातभर सगळ्या सोयचा का अध्यादेश काढला आहे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आता वेगळं आरक्षण देत आहे कुठेतरी मुख्यमंत्री त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी करताय औ त्याचं चीज झालं पाहिजे ना पण समाज काय म्हणतोय आपण काय करताय आपण आपल्या शपथेला खरे भरताल हे खरंही असू शकतं मला माहीत नाही पण समाजाची दिशा काय आहे समाजाची मागणी काय तळमळ काय लोक काय म्हणते तुम्ही काय करताय लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांचा हक्काच आहे ते ज्या मराठ्यांचे नोंदी नाहीत त्यांसाठी सगळ्या सोयराच्या आधी सूचना तुम्हीच आणायचं ठरवलं लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे तीन जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार काय असतं सरकार कोणचंही असो दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी याचा आत्मपरीक्षण करायचं नेमकं तुम्हाला कोणत्या दिवशी शेच कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे नाही दिल्यावर लोक दिल्यावर लोक नाराज कसं का व्हायला लागले कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला तुम्ही काय करताय देताय तुम्हाला वाटतंय आम्ही जनतेला दिलं जनता आता खुश होईल उड्या मार आणि मारत नाही तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रचंड तुम्हाला दिसाय नाही ती इतकी सुप्त लाट आहे डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखं द्या होतो तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत तुम्ही जे आर काढता त्याची अंमलबजावणी करत नाही तुम्ही मग एकदा असं केलं होतं तुम्हाला आठवण करून देतोय ओडी काळाच्या विषयी ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी नाही केली खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला नाही अंमलबजावणी तातडीनं करा म्हणून त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही तीच परिस्थिती ही आता आताही तुम्ही जरी आधी सूचना काढली तुम्हाला वाटत असल लोक खुश आहेत त्याची अंमलबजावणी केली त्या आधी सूचनेची तरच लोक खुश आहेत त्याच विषयावर आहे की तुम्हाला काय असं वाटत नाही की विश्वास का नाही मुख्यमंत्र्यांवर त्यांनी शपथ घेतली तुम्हाला स्वतःहून हातात ते अध्यादेश दिला आणि ते पुढच्या काळात आज नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या आठ दहा दिवसामध्ये ही सगळी प्र... शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तो कायदा करतील असं का वाटत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी का सुसंवाद साधत नाही मुख्यमंत्र्यांशी विश्वास मी आम्ही नाहीत का म्हणलोच नाहीत मरुच तर राहतच म्हणणार आहेत आम्ही आजही हे ये उद्या ये परवाही ये राहील पण विश्वास टिकवण्यासाठी त्या दिवशी दिलेल्या अधिसूचनेसाठी याबरोबर त्यांनी ते विषय घेणं क्रमप्राप्त होतं त्यांची ती जबाबदारी होती कारण गुलाल त्यांनी फेकला आहे म्हणून आज सकाळ सकाळ पुन्हा सांगतो की विश्वास संपादन करायचा असला तर जनता महत्वाची आहे जिथं जनताचं नाही त्यांना देऊन शोकांचं विश्वास संपादन तुम्ही करायला लागला जर समाजाचे नाराजी तुम्हाला ओढून घ्यायचे असले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी तुम्हाला करावी लागणार त्या त्याशिवाय गत्यंतर नाही जर आज सरकारनं हा विशेष कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणजे देणारच आहेत आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबत जी तुमची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या एक कालबद्ध वेळेमध्ये जर सगळे सोयींच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेणार असतील असं सरकारनं सांगितलं तर तुमचं समाधान होईल का कारण आणखी एक अधिवेशन फायनली आठ दहा दिवसानंतर असणारच आहे ते अधिवेशन आहे हे काय हे अधिवेशन आहे ना असे किती प्रकरण दाखव तुम्हाला कारण काय तुम्हाला आणखीन पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबायला कारण काय हरकती वाचायचं किती हरकत दाखवायचं राज्यातल्या शेकडो तुम्हाला प्रकरण असे आहेत की ते प्रकरण न बघता दिले गेले ज्याच्यात ट्रक ट्रक भरून पुरावे आले सरकारने सांगा आम्हाला तुम्हाला पाहिजे असले उत्तर तर आम्ही देतो पुरावे तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकरणात किती किती लाख आणि कोटी हरकते आलेल्या आहेत तरी निर्णय झाले आहेत किती दाखवायचे हे तर ज्वलंत आंदोलन जिवंत आंदोलन आहे आणखी नाही साडेपाच महिने झाले लढते काय तर कायच काय सहाना सांगावा आणि का नाही मराठा समाज हा या राज्यातला भलाड्डे समाज आहे प्रचंड मोठा आहे तुम्हाला परवडणारी नाही आहे ही नाराजीची लाट तुम्हाला परवडणारी नाही ह्या लाटेत कोणाचं कुंकळ तांगेसुद्धा दिसणार नाहीत लांब उडून जाते समजून घ्या ही काय धमकी नाही इशारा फशारा नाही काय नाही आणखीनही नाही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आणि फडणवीस साहेबांना अंमलबाजवणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या हे माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आता तुम्ही म्हणताय सरकारला संपर्क केला की आणला संपर्क करता मौट, काम ते गरबडीत असते मोठमोठले कामं असतात बारकुले लोकांकडे ध्येन द्यायला त्यांना टाईम नाही खूप गरबडीत कारण विमानं वायाला जातं आणखी गोष्टी वायाला जाते त्यांच्या आमच्याकडे गोरगरीबाकडे वेळ दिला तर ते, 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 चा ते सगळं जाम झाल्यावर कळ नाही काय असतं का टक्क्याचं ते टिकू शकतात विश्वास ठेवा तुम्ही कायद्याच्या चौकट सगळा अभ्यास करून प्रक्रिया करून दिलं हे खरंय पण प्रथम सुरुवात नाही आहे ना ती सुरुवात असल्यावर मग ते आशावाद असतो हे मॅटर्स न्यायालयात आणि न्यायालयाने त्रुटी भरायच्या सांगितलेल्या त्रुटी भरल्यात आता पण रिव्ह्यू फेटाळलेला आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात देणार आहे का लोक काय नुसते डोके घेऊन नाही रट शरीरावर सगळ्याला ज्ञान आहे हो कशाने काय होणार आहे ते जर ते त्या ते जर नाहीत टिकलं आणि ओपन कोर्टात क्युरिटी पिटिशनची हिरिंग होईल हे सुद्धा सांगायला सरकार तयार मग टिकल पण ते ओपन कोर्टात जाणारच नसल वाजला कार्यक्रम मराठ्यांचा पुन्हा झाला तरी तो टिकणार नाही कायदा ही प्रथम सुरुवात नाही आहे म्हणजे नवीन सुरुवात एखाद्या मागणीची ते दिलं आहे हे मागचंच भिजत घोंगडं आहे त्याला फक्त ठेगळं देणं चालू आहे सध्या एखादी गोळडी फाटलेली बघितलेली तुम्ही कवा त्याच्यातून झोपलं की टंगडं बाहेर निघत त्याला ठेगळं द्यावं लागतं ठेगळं देणं चालू आहे हे फ्रेश माल नाही एका आणल्याला ते हिने सांगितलं की हे सुरू करते शिवायला मान्य न्यायालयाने सांगितलं की हे शिवाय सुरू करते त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्या करोडो मराठ्यांची मागणी ती आहे सापडलेले आहेत म्हणल्यावर टेन्शन एक सरकारला याला सरकार हसत खेळत देऊन टाकीन आणि सगळे समाज त्यांना डोक्यावर घेऊन कसं नाचन हे स्वप्न बघन कसलं सरकार असू दे ते पण त्या नोंदी सापडल्यानंदा देऊन टाका फटाफट त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली त्याची अंमलबजावणी करू घ्या ही संधी आली चांगली असं म्हणू शकतं सरकार एखादं समाज डोक्यावर घेऊन नाचन आपण त्याचं ऐका तर ते एकट्याचं आम्हाला आमचं आमकं होईन आमचं ती विरोधात गेल्यावर तमकं होईनन ते विरोधात गेलो आमचं काय राहिलं ते विरोधात गेलो आमचं काय होईल मग तुमच्या हे गप्पा चालत ते विरोधात येणार मराठी गेल्यावर मग काय खाली रे मग बुक कालवून हिट सगळ्या दुन्यात नाही ते उद्या बघून उद्या आता त्यांना बी पाश्चातापाची व्याख्या करायची त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणल्यावर आम्हाला वेगळाचे करायला लागणार आहेत बघत ना तर उद्या त्याला ठरू पण आज त्यांनी फक्त आधी दिसूच घेऊन घेऊन उद्या आंदोलन डिक्लेअर झालंच म्हणून समजायचं राज्यात आंदोलनाची पुढची था दिशा ठरवलीच आम्ही लागेल ते तर देणं घेणं नाही ना दादा त्यांना त्यांना तेच देणं घेणं नाही राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो आत्महत्या करतात लोक ते काही हो आमच्या शेकडो बांधवांच्या आत्महत्या झाल्यात किती पोरं बर्बाद होत लाखानं पोरं सुशिक्षित झाले तरी चालन चालन पण मी महाज तोरा गाजीवणार असं जर सत्ताधाऱ्यांची एक रग असं अंगात मगरुरी असेल तर शेवटी मराठा आहे मराठा आहे उतरायसुद्धा वेळ नाही लागणार तुम्ही बघा आता आंदोलन आता आमचं नावेला जात आमची भात टेकले जात आज उपोषण सुटेल कशामुळं काय संबंध उपोषण सुटायचं उपोषण सुटायचा समज काय म्हणजे आंदोलन वेगळ्या निर्णय घेईल काहीतरी आणि अंमलबाजवणी केल्यावर मग हर्र लवकर आमचं काय राहिले आम्हाला अंबलबाजावणी पाहिजे हैदराबादचं गॅजेट घ्यायचंय केशेस मागे घ्यायचं राहिलेच काय ठेवून तिथे चुटकीचं खेळी म्हणजे आमच्या हुकूतून ठुलय बोलत येत बी असे कलाकारना इथे येत मग यापैसे का पाहते शेंगा वीज व्यासपीठावर बसून केस काही नाही हो पटे चुटक्याची शेती आमचा अरे म्हणलं मकर ना असे का पाहते तिथे येऊ गॅजेट ते तर घेतल्याच जाऊ ते साधा सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला सचिव तुमच्या दलाचे आहे मग घेतो का वा ना पाच महिने आपण याच्यावर बोलू ते चुटक्याची याच्यावर बोलू बरं त्याच्यावर बोल म्हणले मग सगळ्या सोयऱ्यांचंच करू आपण म्हणलं सगळ्या स्वयरेच कर भाऊ मग चार, चार जेजच आणली काही प्रत्येकाचं तिघं येत ना ते वाटतात हा ती तिघ आहेत हा बोटसुद्धा कमी पाण्याची आली भाऊ एकत्र ये येऊ यांच्या तिघं आणि दोन दोन मंत्री पाठिली भलो गपाळ जमलं इथं म्हणले आता आपण काय करू सगळ्या सोयरा घेऊ आणि ज्यांची नोंद सापडली नाही त्यांना त्या मार्फत देऊ हे झालं किती चुटकीचं खेळ आहे आमचा तो चुटकी व्हायना हो चटकी व्हायना हो तू खातो काय तू करतो काय आमचा कमून तू बेजारी चाललेली गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला लागलात कमून नाही केलं त्याच्यामुळे का सगळेच काम पुरे सगळे सोयराबी बी के सगळे जाम काय असतो काय असतो बघा आता जाऊ यांना बघायचंच ना बघा आता तुम्ही सगळे सोयरे संदर्भातला घटनेत काय तरतूद आहे हा शब्द कुठून आला हिंदू कोडबिलचा काय तुम्ही अभ्यास केलेला दिसतंय तर ते काय आपण अभ्यास अभ्यास नाही खरे आपण खरं सांगतो खरं ते म्हणले सर सगळचं जमायचं नाही अवघड आहे लय आहे आमचं आमकं व्हायचं आमचं तमक व्हायचं म्हणलं तो यासाठी आम्ही काय करू घे काही पर्याय शब्द द्या मग चार द्या म्हणले तर चार दिले आणि जेजनी घेतलेत माननीय जेज साहेबांनी घेतलेत मंत्री महोदय साहेबांनी घेतले जे कायदा चालवतात ज्या कायद्याच्या चौकटीचा अभ्यास केलेला आहे ते मंत्रीमहोदय होते सचिव आणले संघ काही जुळला जुळलात त्यांनी काही आय एस दारेचे अधिकारी आणले आणि मी आम्ही सांगितलं गणगोतातला मराठा समाज गण म्हणजे मराठा समाजात पिढ्यांना पार जिथे जिथे परंपरेनुसार राज्याअंतर्गत गणगोतातील लग्नाच्या सोयरी की जुळतात ते सगळे सोयरे म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर ह्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचे व्याख्या सकट देऊन टाकलं जसं आम्ही रोजचं लग्न जुळीत होत तसं अभ्यासाचं कायद्याचा शब्द नाही यायच्यात काय नाही काय नाही काय नाही आमचा अभ्यास माझा गोरगरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे त्याचं वाटलं व्हायला लागलं आहे त्याला आरक्षण ओबीसीतून द्यायचं हे आमचा अभ्यास आहे आणि बाकीचा अभ्यास सरकारनं करायचा आणि तुम्हाला काय बशील आहे मग आमच्या कायद्यात चौकटीत बसायचं काम तुमचं आहे आमचं नाही आम्ही येत कधी बसलेलो नाही तुम्ही कसे कायद्यात चौकटीत बसित नाहीत आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करीत नाहीत ते आम्ही बघतोय जे चॅलेंज होत नाही ते द्या म्हणतो ते देत नाही आणि चॅलेंज होईन ते देत आणि आम्ही आमकं केलं आणि तमकं केलं आणि तुम्ही तुमच्याच घ्या टकोरावर आता लाल टाकून नाही नाही दुर्लक्ष करू शकत नाही ते पाच करोड मराठ्यांकडे जर दुर्लक्ष केलं ना मी नाही इथं की पाच सहा करोड मराठा इथं दुर्लक्ष केलं ना वाजलं जावाच कोणत्या तोंडाने काळा नाही त्यांना म्हणजे एखाद्याकडून कोण बार बार उसणं नेल्यासारखं नसतं तसं महा देतो का वा नुसता दरबारीनं ताट घेऊन येतो दि हे दे, दुसऱ्यापर्यंत देणारा कदरला ना मग घरी डबल जायचं कसं तोंडच नाही ना पहिलं पीठ न्यायला दिलंच नाही ना रोज का वर काही मर्यादा आहे ना घरच्याल देणाराला बी त्याच्या मागं काही सासू सासरे असतील काही नाही तू तु तुला द्यावं तर किती बार मराठीने द्यायला ना आता तुला प साडेपाच सहा महिने वेळ दिला ना किती देईल मर्यादा असतात ना त्याला काही पण यांना द्यायचंच नाही दुसरं आता आता कळन त्यांना आता मराठी कोणच्या वळणावर येत शांततेत येत पण कसे येत किती सोपं आहे राव पण जाता जाता सांगतो तुम्हाला मराठा ओबीसी आरक्षणात निघाला कसलंही सरकार असतं ना इतकं खुशीत देऊन टाकलं असतं ते म्हणलं असते उलट आपल्या नशेबात आलं आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकावर देऊन आता एकदाच आणि घ्या अगोर गरीब पाच सहा करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पवारांचे ते दिलं सोडून जे आरक्षण खड्ड्यात जाणारे ते देणार आणि जे खरं टिकणारे जे चॅलेंज होत नाही ते द्यायला टाळाटाळी सुरू केली त्यामुळे आमच्या पुढं नावीला जे सरकारला शेवटची विनंती आमची की आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनीसुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांनासुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत बोलावं आणि मा मंत्री सुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत हे मराठी उद्यापासून अर्थ काढणार आहेत मग आमचं कोण हे आता इथून पुढं मराठी ठरवणार आहेत तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत गळ्यात हट्टाका टाका त्यांच्या आणि खुशा नाही आता मराठ्यांची ग्राह्य धरलेले विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायचे चलो धन्यवाद नाही फ्रीमध्ये इकडं लगेच माकडं उड्या मारतात गेले आंदोलन करणाऱ्यांचं आंदोलन कव्हर करणाऱ्यांचं हा आणि एवढे वायर घ्या रे